दिल्लीमध्ये सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये या अधिवेशनामध्ये चांगलं शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी आपल्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना तुरुंगात डांबलं गेलं. हे वाक्य जेव्हा श्रीकांत शिंदे यांनी उच्चारलं तेव्हा विरोधी बाकांवरून आवाज आला की तुम्हाला हनुमान चालीसा म्हणता येते का, असा सवाल विरोधकांनी विचारल्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी होय मला पूर्ण हनुमान चालीसा येते असं म्हणत त्यांनी सगळ्या खासदारांसमोर संपूर्ण हनुमान चालीसा लोकसभेत म्हणून दाखवली. यावेळेला शिवसेना आणि भाजपच्या खासदारांनी श्रीकांत शिंदे यांचं कौतुक केलं. आज हनुमान चालीसा, आज हनुमान चालीसा भी पढ़ने पर जो है महाराष्ट्र में निशिकांत जी ले रोक थी. जो हनुमान चालीसा, मुझे पूरी हनुमान चालीसा आती है. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपि सतयुग लोक जागर, राम दूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन वरन विराज सुबेसा, गानन कुंडल कुंचित केसा, हाथ वज्रो दिशा राजे, कान दूत जनेऊ साजे, कंच शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजन मंदन, विद्यावान गुणियाति चातुर, राम काज करे को आतुर. चलिए पूर्ण कीजिए. हम बाला साहब के विचारों पर चलने वाले लोग हैं, हिंदुत्व पर चलने वाले लोग हैं. आज सांगलीतल्या कृष्णा नदी काठी